ओळखा हे नाणं कोणाजवळ, हा खेळ खेळायला लागतो. दोन गट केले, एक मुलींचा गट एक मुलांचा गट. ओळखायसाठी तुम्हाला तीन संधी मी देणार आहे. तीन संधीत ओळखलं गेलं नाही तर तो पॉईंट तुम्हाला मिळणार नाही. मुलींचा गट मुलांचा गट मार्गदर्शन मी देणार आहे. मुलांच्या गटाने जर ओळखलं तर त्यांना पॉईंट मिळेल, तुमच्या गटाने ओळखलं की तुम्हाला पॉईंट मिळेल. आता यासाठी आपण काय करणार आहोत ते पहा. हे नाणं मी तुमच्यापैकी एक ग्रुप लीडर नेले आणि आता समजा तुमच्या ग्रुपची लीडर मी आहे आणि मग मी काय करणार, हे नाणं घेणार आणि कोणाच्या हातात टाकते कळू देणार नाही. पण तुमचं निरीक्षण असं पाहिजे की त्यांचे काही अविर्भाव बदलले आहेत का. ही एक संधी तुमच्याकडे आहे. जर नंतर मग मी शेवटी एक दोन तीन म्हणणार आहे, त्यावेळेला आवाज कुठून येतो त्याला खात्री करून घेतली, नेमका आवाज तिथूनच येतोय ना, मग तुम्हाला ओळखायला मदत होईल आणि तुम्ही बरोबर ओळखू शकाल. करूया खेळायला सुरुवात. हे समजलं सगळ्यांना? चला सगळ्यांनी असं हात करून बसा आणि करो पण दाखवू नको कोणाला तुझ्या हातात दिलंय ते. अरे बंद कर, बंद अरे बंद. शेवटपर्यंत मी प्रत्येकाच्या हातात दिलंय, माझ्या हातात पण नाणं असू शकतं, मी पण घेऊन येऊ शकते. जर मी हातात आणलेलं आहे किंवा तुमच्यापैकी कोणाकडे ते दुसऱ्या गटाला ओळखायचं आहे. तिला चान्स मिळणार आहे त्यामुळे विचारपूर्वक उत्तर द्यायचं. बोल दुसरा पण चान्स गेला, लास्ट चान्स, तिसरा पण चान्स गेला, तुम्हाला पॉइंट मिळालेला नाही. कोणाकडे होत? आता मी मुलींकडे ताना देते आहे. तुमच्या गटाचा लीडर आहे आणि आता तुम्ही आमच्याकडे हातात द्यायचं आहे. अस्मिता अस्मिता आहे.